मुंबईची खूप जास्त प्रसिद्ध एकदम चटपटीत आंबट तिखट पाणीपुरीचं पाणी आणि त्याचबरोबर एकदम साध्या पद्धतीत तयार केलेलं एकदम ऑथेंटिक पद्धतीत पाणीपुरीचा रगडा। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, घरातल्या साहित्यांपासून आपण हे तयार केलेलं आहे। एक्स्ट्रासे कोणतेही मसाले आपण यामध्ये वापरलेले नाही, अगदी कोणालाही बनवता येईल अशी ही सोपी चटपटीत पाणीपुरीची रेसिपी आहे। स्टेप बाय स्टेप रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। साधारण 10 ते 12 जण ही पाणीपुरी व्यवस्थित खातील इतकी आपण हे तयार केलेलं आहे। रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि आवडली तर नक्की लाईक करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम पाणीपुरीच्या रगड्यासाठी इथे आपण साधारण 200 ग्राम पांढरे वाटाणे रात्रभर छान पाण्यामध्ये भिजत घातलेले होते। सकाळी अशा पद्धतीने डबल क्वांटिटीमध्ये हे छान भिजलेले आहेत, तुम्ही इथे बघू शकता। एकदम परफेक्ट असे आपण हे भिजून घेतलेले आहेत। संध्याकाळी पाणीपुरी बनवायची असेल तर सकाळी तुम्ही वाटाणे भिजत घातले तरीही चालणार आहे, किंवा तुम्ही इथे रेडीमेड भिजवलेले वाटाणेसुद्धा वापरू शकता। यातलं सगळं पाणी काढून एका कुकरच्या जारवर आपण हे सगळे वाटाणे काढून घेतलेले आहे। 200 ग्राम प्रमाणात भिजलेल्या वाटाण्यासाठी साधारण 2 मध्यम आकाराचे कच्चे बटाटे साल काढून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने आता हे तुकडेसुद्धा आपण या वाटाण्यावर ॲड करणार आहोत। तर इथे अशा पद्धतीने याचं परफेक्ट असं प्रमाण आहे। यापेक्षा जास्त घातलं की बटाट्याचं प्रमाण थोडंसं जास्त होईल, हे एकदम इक्वल आहे। आता यामध्ये आपण अगदी 1/2 चमचा हळद पावडर घालणार आहोत, त्याचबरोबर चवीपुरतं घालणार आहोत आपण यामध्ये मीठ। तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता। सुरुवातीला थोडंसंच घाला, कारण मीठ घातल्यामुळे वाटाणा आणि बटाटा पटकन शिजला जातो, शिवाय रगड्याला एकदम छान चव येते। त्याचबरोबर वाटाणा आणि बटाटा बुडेल इतकं आपण यामध्ये पाणी घालणार आहोत, किंवा हात बुडून बघायचं आहे। 2 इंच आपल्याला अशा पद्धतीने वाटलं की पाणी आपण घालणं बंद करणार आहोत। तर अशा पद्धतीने हा सोपा अंदाज आहे। आता झाकण लावून साधारण 4 ते 5 शिट्टे आपल्याला घ्यायच्या आहेत। एकदम सॉफ्ट वाटाणा आणि बटाटा आपल्याला छान शिजून घ्यायचा आहे। तर इथे अशा पद्धतीने आपण हा कुकर गॅसवर ठेवलेला आहे, 5 शिट्ट्या आपण घेणार आहोत। कुकरची शिट्टी होईपर्यंत आपण वेळ न घालवता चटपटीत आंबट तिखट पाणी कसं बनवायचं याची रेसिपी पाहूया। त्यासाठी मिक्सरचं जार घेतलेलं आहे। आता या मिक्सरच्या जारमध्ये आपण काही जिन्नस घालणार आहोत। आता सर्वप्रथम 1 वाटी म्हणजे साधारण हाताने मोजलं की एका मुठीत बसेल इतके आपण कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर घेताना काड्यासुद्धा घ्यायच्या, कारण काड्यामध्ये भरपूर फ्लेवर असतो। तर इथे अशा पद्धतीने मुठभर आपण मस्त हिरवीगार स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतलेली आहे। आणि त्याचबरोबर 1/2 वाटी म्हणजे साधारण 1/2 मुठ इतकं आपण मस्त ताजा हिरवागार स्वच्छ धुवून पुदिना घेतलेला आहे, असं याचं परफेक्ट प्रमाण आहे। आता त्याचबरोबर आपण इथे साधारण 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता। जास्त लागत असेल तर थोड्या वाढू शकता, कमी लागत असेल तर कमी करू शकता। त्यानंतर 2 इंच आलं तुकड्यांमध्ये छान आपण कापून घेतलेलं आहे। तर इथे अशा पद्धतीने आपण इतकी जिन्नसं घेतलेली आहेत, थोडंसं पाणी घालून एकदम फाईन अशी आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे। तर इथे अशा पद्धतीने पाणी घालून आपण मस्त फाईन अशी याची पेस्ट करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता एकदम हिरवीगार अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे, परफेक्ट। आता या चटणीमध्ये पुन्हा आपण काही जिन्नस ॲड करणार आहोत। तर इथे आपण 1 मूठभरून चिंच तासाभरासाठी छान भिजून घेतलेली आहे। तुमच्याकडे जर चिंचेचा पल्प असेल किंवा रेडीमेड चिंचेचा पल्प असेल तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। फक्त जेव्हा रेडीमेड चिंच वापरत असाल तर थोडंसं कमी वापरा, कारण की ती जास्त आंबट असतात। तर इथे अशा पद्धतीने आपण चिंच यामध्ये ॲड केलेली आहे। आता त्यानंतर आपण इथे काही सुके मसालेसुद्धा ॲड करणार आहोत। त्यासाठी इथे आपण अगदी 1/2 चमचा हिंग वापरलेला आहे। हिंगाने मस्त चटपटीत आणि मस्त फ्लेवर येतो। त्याचबरोबर इथे आपण 1/2 चमचा भरून भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतलेली आहे। तुमच्याकडे जर जिऱ्याची पूड नसेल तर 1/2 चमचा तुम्ही जिरेसुद्धा इथे वापरू शकता। आता त्याचबरोबर आपण इथे 1/2 चमचा भरून सैंद्रिय मीठ किंवा ज्याला काळं मीठ म्हणतात, चाटमध्ये याचा भरपूर उपयोग केला जातो, याने मस्त चटपटीत पाणीपुरी होते। अगदी 1/2 चमचा साधं मीठ घातलेलं आहे, तुम्ही कोणतं 1 मीठ घातलं तरीही चालणार आहे। आता पुन्हा आपण याची छान पेस्ट करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने एकदम परफेक्ट अशी पाणीपुरीचं प्री मिक्स आपलं तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने एकदम फाईन अशी आपण याची पेस्ट करून घेतलेली आहे। आता ही पाणीपुरीची प्रीमिक्स पेस्ट एकदम तयार झालेली आहे। कोणत्याही एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही हे साधारण 10 ते 12 दिवस स्टोअर करून वापरू शकता। साध्या फ्रीजमध्ये तुम्ही हा ठेवला तर हे 10 दिवस व्यवस्थित राहील। फ्रीझरमध्ये जर ठेवाल तर 15 ते 20 दिवस बिलकुल हे खराब होणार नाही। फक्त जेव्हा तुम्हाला बनवायचं असेल पाण्यामध्ये ॲड करा आणि आपली पाणीपुरीचं पाणी तयार झालं आहे। तुम्हाला जर ही चटणी किंवा पाणीपुरीचं पाणी
आंबट गोड आणि तिखट हवी असेल तर वाटताना तुम्ही गुळाचा एक छोटासा तुकडासुद्धा घालू शकता. मला थोडंसं तिखट आंबट फ्लेवर आवडतो या पाणीचा, म्हणून मी इथे अशा पद्धतीने तयार केलेला आहे. आता ही पेस्ट वापरून आपण लगेचच पाणीपुरी तयार करणार आहोत. त्यासाठी चाळणीवर आपण ही अशा पद्धतीने छान गाळून घेणार आहोत. असं केलं की यामध्ये जे छोटे छोटे कण राहिलेले असतात सगळे स्टेन होऊन एकदम फाईन अशी आपल्याला चटणी किंवा प्युरी तयार मिळते. तर इथे अशा पद्धतीने आपण हे छान गाळून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने जसं जसं गाळू तसे तसे चाळणीवर छोटे मोठे कण राहिलेले असतात आणि अशा पद्धतीने हे घट्टसर असं कण राहिलेलं आहे. आता ही चटणी आपण फेकून न देता पुढे वापरणार आहोत. तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दिसेलच. अशा पद्धतीने एकदम फाईन अशी आपल्याला ही पेस्ट किंवा चटणी पाणीपुरीच्या पाणीसाठी तयार मिळालेली आहे. तुम्ही याचा रंग बघू शकता एकदम हिरवागार मस्त आलेला आहे, एकदम परफेक्ट असा. पाणीपुरीच्या गाडीवरसुद्धा अशा पद्धतीने चटणी एकदाच करून ठेवली जाते आणि जसं गिराईक येतात तशा पद्धतीने यामध्ये पाणी घालून आपल्याला ते सर्व केलं जातं. तर इथे आपण इतक्या चटणीसाठी साधारण 1 लिटर पाणी घालणार आहोत. याचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे. आणि पाणी घालताना थोडीशी अधूनमधून चव घ्या आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला काही इथे कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही इथे ॲड करू शकता. तर इथे अशा पद्धतीने मुंबईच्या गाडीवर मिळते अगदी तशीच हिरवीगार मस्त चटपटीत आंबट तिखट पाणी आपलं तयार झालेलं आहे. काही वेळा आपण याला फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत म्हणजे हे आणखीन छान थंड होईल. आता पाणी तयार झालेलं आहे, कुकरही छान गार झालेला आहे, आपले वाटाणा बटाटा मस्त शिजून तयार झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने मी याच्या टोटली 5 शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि बटाटा आणि वाटाणा आपला परफेक्ट असा शिजलेला आहे. अशा पद्धतीने बटाटा हाताने दाबून बघितला तो अगदी सॉफ्ट लागलेला आहे आणि वाटाणाही आपला एकदम सॉफ्ट शिजलेला आहे. कच्चा वाटत असेल तर आणखीन थोडंसं पाणी घालून 1-2 शिट्ट्या तुम्ही याच्या वाढू शकता. चमच्याच्या मदतीने अशा पद्धतीने ओघळतोबर थोडंसं आपल्याला बटाटा आणि वाटाणा छान स्मॅश करून घ्यायचा आहे. खूप जास्त फाईन स्मॅश करायचं नाही, थोडासा ओघळतोबर किंवा अख्खा अख्खा वाटाणा राहिला की पाणीपुरी खाताना थोडं छान लागतं. तर इथे अशा पद्धतीने साधारण मिनिटभर आपण हे छान स्मॅश करून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता स्मॅश केलं तरी वाटाणा थोडासा कुठे कुठे अख्खा राहिलेला आहे आणि बटाट्याचेही कुठे कुठे तुकडे थोडेसे राहिलेले आहेत. तर अशा पद्धतीने ओबडधोबड आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचं आहे. तर इथे अशा पद्धतीने 1 मिनिटभर आपण हे छान स्मॅश करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आता या रगड्याला आणखीन डिलिशियस आणि मस्त चटपटीत होण्यासाठी इथे आपण एक यामध्ये चटणी बनवणार आहोत. आता चटणी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे आपण 1 मिक्सरचं जार घेतलेलं आहे आणि मगाशी जी 1 चमचा चटणी उरलेली होती पाणी बनवताना ती यामध्ये आपण ॲड केलेली आहे. त्यानंतर आपण इथे 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता. 1 इंच आल्याचा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आपण इथे 1/2 चमचा सैंद्रिय किंवा काळं मीठ घेतलेलं आहे. वाटाणा बटाटा शिजवताना सुद्धा आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं म्हणून मीठ बेताने घाला. त्याचबरोबर 1/2 चमचा आपण इथे जिरं पूड घेतलेली आहे. तुम्ही अख्खा जिरासुद्धा इथे 1/2 चमचा वापरू शकता. आणखी इतकी जिनस घालून थोडंसं आपण यामध्ये पाणी घालणार आहोत आणि याची एकदम फाईन अशी पेस्ट आपण करून घेणार आहोत. तर इथे अशा पद्धतीने आपण छान फाईन अशी पेस्ट याची करून घेतलेली आहे. आता ही तयार चटणी शिजलेल्या वाटाणा बटाट्यामध्ये आपण छान ॲड करणार आहोत. अशाच पद्धतीने मुंबईला गाडीवर पाणीपुरीचा हा रगडा तयार केला जातो. अगदी साधी सोपी पण खूप जास्त चवदार हा रगडा तयार होतो. काही जण अशा पद्धतीने रगडा तयार करताना त्याला फोडणी देतात, कांदा टोमॅटो बरेच वेगवेगळे मसाले घालतात. पण अशा पद्धतीने सगळे मसाले घातले की ओरिजिनल जो रगड्याची चव असते ऑथेंटिक ती सगळी निघून जाते. अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीत रगडा केला की अगदी मस्त चव लागते, एकदम गाडीवर मिळते, अगदी तसाच हा रगडा आपला तयार होतो. रगडा हलकासा कोमट झाल्यानंतर अशा पद्धतीने मी एका ताटावर याला छान सजवून घेतलेला आहे. जसं तुम्ही पाणीपुरीच्या गाडीवर बघितलं असेल अशा पद्धतीने त्याला तुम्ही सजवलेलं पाहिलं असेल. आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीत आपण हा छान रगडा सजवून घेतलेला आहे, परफेक्ट. त्यानंतर आपलं हे पाणी मस्त थंड झालेलं आहे. सर्वात शेवटी थोडीशी खारी बुंदी स्प्रिंकल केलेली आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. त्यानंतर आपली ही मस्त गोल गोल अशी गोल मटोल अशी पाणीपुरीची पुरी. आता ही पाणीपुरीची पुरी मी घरीच तयार केलेली आहे. याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनेलवर मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. फक्त 2 इंग्रेडियंट्स वापरून एकदम कुरकुरीत एकदम टम्म फुगलेली अशी एकदम परफेक्ट जशी दुकानात मिळते अगदी तशीच एकदम हायजिनिक पद्धतीत आपण ही पुरी घरातच तयार करू शकतो. पाणीपुरी कशी तयार करायची याची रेसिपीची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने मस्त चटपटीत पाणीपुरीचा
पाण्याचा रगडा आणि मस्त चटपटीत आंबट तिखट एकदम डिलिशियस असं पाणीपुरीचं पाणी आपलं तयार झालेलं आहे. आता फायनली आपण पाणीपुरी सर्व करायला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम अशा पद्धतीने रगड्यावर थोडंसं तिखट पाणी घालायचं आहे, थोडासा रगडा आपल्याला ओला करून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने गाडीवर सुद्धा केला जातो, तुम्ही कधी पाहिलं असेल. त्यानंतर पुरी अशा पद्धतीने मध्यभागी आपण छान फोडून घेतलेली आहे आणि मध्यभागी हा रगडा आपण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही ते भरू शकता. आणि त्याचबरोबर जेव्हाही तुम्ही हे पाणी घ्याल, चटपटीत पाणीपुरीचं व्यवस्थित मिक्स करून घ्या, मग सगळी जिन्नस छान एकत्र होतील आणि मस्त अशा पद्धतीने आपण हे पाणीसुद्धा पाणीपुरीमध्ये भरून घेतलेलं आहे. चला आता याची टेस्ट करूया. मला माहिती आहे तुमच्याही तोंडाला ही पाणीपुरी बघून नक्कीच पाणी आलं असेल. तर एकदम डिलिशियस अशी ही पाणीपुरी आपली तयार झालेली आहे. आता पाणीपुरी म्हटली की एकाने पोट भरत नाही, जितक्या खाऊ तितके आपल्याला कमीच वाटतात. एकानंतर दुसरी, दुसऱ्यानंतर तिसरी आपण ह्या पाणीपुरी बनवून खाणार आहोत. तर इथे आपण दुसरी ही पाणीपुरी बनवायला घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता हीसुद्धा आपण पाणीपुरी खाणार आहोत. एकदम डिलिशियस आपली ही पाणीपुरी तयार झालेली आहे. एकानंतर दुसरी, दुसऱ्यानंतर तिसरी अशी आपण ही पाणीपुरी बनवून खातच राहणार आहोत. पाणीपुरी हा असा पदार्थ आहे की तो एक दोन एक प्लेट खाऊन बिलकुल पोट भरत नाही, जितका खाऊ तितका कमीच वाटतो. पोट भरतं पण बिलकुल मन भरत नाही. आता तुम्हाला अशी चटपटीत पाणीपुरी घरीच बनवून याची मस्त मजा घ्यायची असेल तर माझी ही रेसिपी तुम्ही तुमच्या किचनमध्ये नक्की ट्राय करा आणि ही चटपटीत पाणीपुरी तुम्ही नक्की बनवून पहा. तुमच्यापैकी पाणीपुरी कोणाला खूप जास्त आवडते खायला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. चॅनेलवर नवीन व्ह्यूअर्स असाल, अजून तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा. फ्रेंड्स, फॅमिली, नातेवाईकांसोबत रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.